मी वैष्णवी अपन पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. तर आता नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर. SAS स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीने नुकतंच राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सुहास कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सुमारे 500 खेळाडूंनी सहभाग दर्शवला. श्रीनगर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या स्पर्धकांची निवडही या स्पर्धेदरम्यान झाली. या स्पर्धेच्या आयोजिका व आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रुती कानडे जोशी यांनी या स्पर्धेत 40+ आणि विमेन्स डबल स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत विजेतेपद पटकावलं. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रुती कानडे जोशी यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू आशा चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू शिल्पा टाकळकर जोशी यांच्या परिश्रमातून ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. सिडको महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे चेअरमन राजीव बोडस, सौ स्मिता बोडस, राज्य टेबल टेनिस संघटनेचे सहसचिव व ठाणे जिल्हा संघटनेचे सचिव यतीन टिपणीस, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू नंदिनी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र टेस्ट मास्टर टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी शिल्पा टाकळकर आणि श्रुती जोशींच्या माध्यमातून मिळाली. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये इंडोर गेम्स होणं गरजेचं आहे. या पुढच्या काळामध्ये या संस्थेच्या माध्यमातून अजून चांगले चांगले उपक्रम व्हावे, त्याचबरोबर नॅशनल लेवलचे सुद्धा गेम या ठिकाणी आपण घ्यावे, जेणेकरून या परिसरातल्या यंगस्टार जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करतात त्या तरुणांना एक चांगल्या प्रकारची संधी मिळेल आणि संधीचं सोनं करण्याची हीच खरी वेळ आहे. कारण कोरोनामध्ये 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण बराच मागे गेलेलो आहोत. फिजिकली फिटनेस फार आवश्यक आहे आणि तो फिजिकली फिटनेस टेबल टेनिसमध्ये चांगल्या प्रकारे मिळतोय याची जाणीव माझ्यासह सर्वांना आपल्याला आहे. पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना या ठिकाणी बक्षिसं मिळणार आहेत त्यांचं मनपूर्वक कौतुक. या पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी गेम्स जे घेऊन आणले त्यांनाही शुभेच्छा आणि जे पुढच्या काळामध्ये नामुमेद न होता त्यांनी पुढच्या काळामध्ये सुद्धा स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी हो. टेबल टेनिस चांगला खेळ आहे. मेंटली फिटनेस आणि फिजिकली फिटनेससुद्धा हा एक गेम आहे आणि त्या गेमची सुरुवात या ठाणे जिल्ह्यामध्ये शिल्पा असेल, कृती असेल, त्यांच्या सहकारी असतील त्यांनी केलेली आहे. त्यांना शुभेच्छा देत असताना स्टेट चॅम्पियनशिपच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून 500 खेळाडूंनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे. नॅशनल्स होणार आहेत श्रीनगरला आणि त्यासाठीचा महाराष्ट्राचा संघ हा देखील या स्पर्धातून निवडला जाणार आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुहास कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ SAS स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे आम्ही या स्पर्धा भरवत आहोत. या ठिकाणी आमचा उद्देश असा आहे की मॅक्सिमम लोकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, त्यांचं फिजिक चांगलं ठेवावं आणि टेबल टेनिस हा गेम सर्व देशभर किंवा सर्व महाराष्ट्रभर पॉप्युलर व्हावा. ही स्पर्धा आम्ही SAS ग्रुपच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीने घेतली आहे आणि या स्पर्धेला आम्हाला अभिनव सहकारी बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, रिसाईज आणि बऱ्याच जणांचं स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि ही स्पर्धा आम्ही 40, 50, 60, 70, 75 या वयोगटामध्ये घेतली आहे. पुरुष आणि महिलांचा या संघामध्ये समावेश केला आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे मी या वुमेन्स कॅटेगरीमध्ये 40+ या इव्हेंटमध्ये विजेतेपद मिळवलं आहे. त्याचबरोबर आम्ही वुमेन्स डबल्सचं पण मी विजेतेपद मिळवलं आहे. थँक्यू. जो स्टेट टेबल टेनिस वेटरन्स चॅम्पियनशिप, टेबल टेनिस चॅम्पियनशिप ही पलावा डोंबिवली येथे गेले 16-17 एप्रिल ला घेण्यात आलेली आहे. तरी इथं भरपूर खेळाडूंचा समावेश आहे. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क करू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.